साखर भाऊंनाही सांगितलं आणि त्यांनाही सांगितलं की भाऊ आले नाहीत तरी चालतील, परंतु भाऊंनी सांगितलं माझ्या पक्षाला आवश्यकता आहे आणि ॲम्ब्युलन्समध्ये झोपून पीपी किट घालून अतिशय तब्येत खराब असतानाही भाऊंनी त्या ठिकाणी येऊन पक्षाकरता मतदान केलं आणि म्हणूनच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर खरं म्हणजे तो विजय हा मी त्यांना आणि आमच्या मुक्ताताईंनाच डेडिकेट केला होता की त्यांच्यासारखे लोक ही पक्षामध्ये असल्यामुळे अशा प्रकारचा विजय आम्हाला मिळू शकला. मला आठवतं की ते ICU असताना अतिशय वाईट परिस्थिती त्यांची होती आणि जेमतेम बोलू शकत होते त्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो. आम्हाला भेटल्यावर प्रचंड आनंद त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर दिसला आणि तशाही अवस्थेत ते शंकरभाऊंना म्हणाले की यांना चहा प्यायल्याशिवाय जाऊ देऊ नका. मला असं वाटतं की हे जे काही एक आत्मीयता, हे जे काही एक प्रेम आहे हे अत्यंत बोलकं होतं. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही लक्ष्मणभाऊ घरी गेल्यानंतर आम्ही जेवायलाच येऊ, पण मला असं वाटतं की असा आमचा अतिशय एक योद्धा असलेले लक्ष्मणभाऊ हे आमच्यातनं निघून गेले याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे. किंबहुना ही एक फार मोठी हानी आहे. आज आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत आणि मी त्यांना अतिशय विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची पोकळी कधीच भरून निघू शकत नाही, त्यामुळे खऱ्या अर्थानं अगदी मनापासून दुःख व्यक्त करतो.